हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुम्ही इतक्या दिवस मला फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर मेसेज करत होता की न्यू LHB कोचेसमध्ये अपडेट झाली, मांडू एक्सप्रेस त्याच्यावरती ब्लॉग बनव. तर फायनली मी ट्रॅव्हल करतोय थ्रू 10103 मांडवी एक्सप्रेसमधून. आणि ह्याच्या आधी पण एक मी मांडवी एक्सप्रेसचा ब्लॉग शूट केला आहे, पण तो मी ओल्ड जेव्हा ICF रेक्स होते तेव्हाचा ब्लॉग आहे. तर तो पण ब्लॉग खूप मी छान प्रकारे शूट केला आणि एडिट केला आहे. तर हा ब्लॉग बघून झाल्यावर तो पण ब्लॉग बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आता मी आहे विठ्ठलवाडीला आणि आता मी सकाळी जाणार आहे ठाणेला, आणि ठाणेवरून ती ट्रेन आपल्याला भेटेल मांडवी. तर चला. आमचा कोणता रे? D3 ना, D3 कोच नंबर आहे. हे बघा रिझर्वेशनचा ना, D3 आहे. जसं बघू शकता बघा, आज पण गर्दी आहे. आज गर्दी नको असायला पाहिजे एवढी. आता जसं तुम्ही बघू शकताय बघा, आता जस्ट पनवेल स्टेशन आलंय. एका तासानंतर ट्रेन तशी लेट आहे. हे बघा फेरीवाले कसे जीव धोक्यात घालून चढतात बाबा हे लोक. तर टायमाला त्रिवंद्रम राजधानी एक्सप्रेस आहे, तिला किंग बोलतात. पण ह्या मांडवी एक्सप्रेसला स्पेशली फूड किंग ह्या नावाने ओळखलं जातं, किंवा हिला नॉर्मली फूड किंग असं बोलतात कोकण रेल्वेवरची. हा ना LHB आहे, तो स्लीपर कोच आहे. आणि पाठी ते सगळे AC अँड सेकंड AC फर्स्ट AC चे कोचेस आहेत. आता लवकरच पनवेलवर नाही ट्रेन निघेल. ठाणेला आपल्याला भेटलेले आहेत. हा बघा, हा प्रणव, हा माझा भाऊ, हे सुभाष काका यांना तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल कोकणच्या. आणि ह्या काकी, खूप दिवसांनी काकी गावाला येत आहेत. तर काकी कसं वाटतंय? ही ट्रेन आहे जी मुंबई टू मडगाव चालवलेली जाते ॲज अ 10103 मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस. ॲक्च्युली CST वरून ही ट्रेन सकाळी 7:00 सुटते आणि मडगावला ती संध्याकाळी 7 पोहोचवते. मडगाववरून मुंबईपर्यंत ही ट्रेन चालवली जाते तेव्हा ह्या ट्रेनचा नंबर होतो 10104 मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस. आणि 10104 सकाळी 9:15 मडगाववरून निघते आणि रात्री 9:40 ती CST पोहोचवते. आपली सुभाष काका बघा कसे झोपेत पेंगतायत एकदम. मांडवी एक्सप्रेसला नवीनच रेक्स लावले आहेत ना LHB. तर हे बघा, तुम्हाला याच्यात इथे बॉटल ठेवायला हा स्टँड भेटतो. अजून हे बघा, इथे चार्जिंग पॉईंट तुम्हाला दिला आहे, एवढा क्वालिटी तुम्हाला दिली आहे या कोचमध्ये. आणि हे बघा समोरच एक आरसा AC आणि ह्याच्यामध्ये एकच डिफरन्स आहे की AC मध्ये तुम्हाला आरसे असतात इथे, ते पूर्ण पॅक असतं आणि AC असते, बाकी सगळं सेम आहे. 2 चार्ज पोर्ट दिलेत, 1 आणि 2. ही ट्रेन जी टोटल 18 हॉल्ट्स वर थांबते आणि ह्या ट्रेनची ऍव्हरेज ऑपरेटिंग स्पीड आहे 49 किलोमीटर पर आवर. पहिले विंडो होती ना ICF ची मांडवीची, ती टोटल वेगळी होती आणि ही विंडो बघा टोटल वेगळी आहे. काय बोलता? तर काका बोलतात ह्या विंडो मध्ये खूप सेफ्टी आहे, कारण त्याच्यात ते होतं ना, ते खाली पडू शकतो, तर काय ते
फ्लॅप असतो तो, पण ह्याच्यात तसा काही सीन नाही. कोकण रूट वर टोटल 56 स्टेशन्स आहेत आणि कोकण रेल्वेच्या रूटला लवकरच डबल ट्रॅक करणार आहेत. ऍक्च्युली आता सिंगल ट्रॅकच आहे आणि कोकण रेल्वेचा रूट आहे त्याच्यावर इलेक्ट्रिफिकेशनचं काम पण चालू करणार आहेत, जेणेकरून ट्रेन्स त्या विद्युत गोष्टींवर चालतील ना की डिझेलवर. नॉर्मली आता जे इंजिन आहेत ते सगळे कोकण रेल्वेवर डिझेल्सवर चालतात आणि इंडियन रेल्वेने या गोष्टीसाठी प्रपोजल पण पास केलाय आणि जे ह्या प्रोजेक्टसाठी एक्सपेक्टेड कॉस्ट आहे ती आहे 700 करोड. आताच ट्रेन कोलाड स्टेशनवर थांबली आहे. मी बोललो ना तुम्हाला डबल ट्रॅक करताय कोकण रेल्वेच्या रूटला, हे बघा हे त्याचं काम चालू आहे सगळं. आता जस्ट ट्रेन कोलाडला पोहोचली आहे. कोलाड हा हिचा ऑफिशियल हॉल्ट नाहीये, क्रॉसिंग साठी कोलाडला थांबली. तुम्ही जसं पाठी बघू शकता हे बघा. आणि रोहापासून जे कोकण रेल्वेचा रूट चालू होतो त्या टोटल रूटवर 2000 ब्रिजेस आणि 91 लिटरली टनल्स आहेत. पावसाळ्यात तर अशा टनल्स आणि ब्रिजेसवरून निसर्गरम्य सानिध्यातून प्रवास करायला जाम मजा येते. म्हणून तुम्ही या कोकण रेल्वेत प्रवास करा जर तुम्ही प्रवास केला नसेल तर, आणि जनरल किंवा स्लीपर कोचने करा. हा आहे तो प्युअर LHB कोच आहे. ऍक्च्युली LHB कोच दोन प्रकारचे असतात, एक हायब्रिड LHB आणि एक LHB. दोन प्रोडक्ट पासून जे प्रोडक्ट बनतं त्याला हायब्रिड बोलतात. पुढे जाता तर ट्रेन खाली होते म्हणून बघा सुभाष काका इथे झोपून गेले आणि मला ही सीट भेटली स्लीपरची मस्तपैकी. या LHB कोचेसमध्ये प्रवासी सीट्सची जी संख्या आहे ती वाढवण्यात आली आहे आणि ट्रेनमध्ये नॉईज पोल्युशन जास्त होतं त्यामुळे ICF ब्रेक्समध्ये जास्तीत जास्त प्रवाशांना त्रास होतो आवाजाचा, पण ह्या कोचमध्ये होणार नाही कारण ही जर्मनीची नवीन टेक्नॉलॉजी आहे. आता जस्ट ट्रेन पोहोचली मानगावला आणि मानगावला तिरुपतीचं एक टेम्पल आहे जे जाम फेमस आहे आणि जर तुम्हाला रायगडला जायचं आहे तर तुम्ही मानगाव किंवा वीरवर उतरून जाऊ शकता. मानगाव वीरवरून तुम्हाला पहिला महाड बस डेपोच्या इथून जायचं आणि महाड बस डेपोच्या इथून तुम्हाला रायगड साठी बस भेटेल. ऍक्च्युली अर्धी ट्रेन मानगावलाच खाली झाली, मला वाटलं रत्नागिरीला होईल. मांडू एक्सप्रेस आहे ती दररोज चालवण्यात येते आणि तुम्हाला माहिती आहे कोकण रेल्वेमधला सगळ्यात मोठा टनल कोणता आहे, तर तो टनल आहे 6.5 किलोमीटर लांबीचा कर्बुडे टनल जो रत्नागिरीच्या आधी येतो. जाम मोठा आहे तो टनल क्रॉस करायला. अक्रॉसली फास्ट ट्रेन धावली तरी 10-15 मिनिटं लागतात, तर एवढा वेळ ती ट्रेन आतमध्ये भोग देत असते. म्हणून तुम्हाला बोलतो की कोकण रेल्वेचा प्रवास तुम्ही एकदा तरी करा. हे बघा इथे KR लिहिलंय इंग्लिशमध्ये आणि इथे हिंदीमध्ये कोरे लिहिलंय. याचा फुल फॉर्म आहे कोकण रेल्वे, असा कोकण रेल्वेचे कोचेस आहेत असं इथे इंडिकेट करायचं त्यांना. तुम्हाला माहिती आहे कोकणची आणि महाराष्ट्राची जी स्पेशालिटी आहे ती आहे नॉर्मली भात, म्हणजेच राईस, आणि आमच्या गावात भात मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. ह्या टोटल ट्रेनमध्ये जेवढे पण जे कोचेस लावले आहेत ना ते सगळे रेड आहेत आणि हा एकच ब्ल्यू आहे. आणि ह्या ब्ल्यू कोचमध्ये बघा तिथे चेअरकार लिहिले, हा जनरलचा कोच म्हणून हा ब्ल्यू आहे. किती स्टँडर्ड वाटत आहेत. तरी बघा समोरून ट्रेन आली. स्टेशनवरनं ही ट्रेन सुटली आहे. आता नेक्स्ट स्टॉप आहे डिरेक्टली इथं खेड. खेड नंतर आय थिंक चिपळूण असेल, होप सो. हा LHB कोच असल्यामुळे ना ह्या कोचेसचे जे वजन आहे ते खूप प्रमाणात कमी गेलंय आणि त्यामुळे ह्या कोचला ना हादरे जाम कमी बसतात. आता इथे डोअर आहे आणि डोअरच्या ह्या साईडला समोरच एक तुम्हाला आरसा भेटतो आणि हँड वॉश करायला नळ इथे. तर हे बघा इथे पण डस्टबिन आहे, इथे पण डस्टबिन आहे आणि जेव्हा आग लागते तेव्हा हे विझवण्यासाठी जाम उपयोगी येतं. ही ट्रेन आहे ती मध्येच थांबली, इथे स्टॉप नाही किंवा काहीच नाही. हे बघा मला तुम्हाला इथे एक मेसेज द्यायचा आहे की लोक खाता पितात आणि सगळं जे ट्रॅकच्या बाजूला टाकून देतात. तर गाईज मला इथे एक सांगायचं आहे की जो ट्रॅक आहे तो खराब करू नका. प्रत्येक डब्यामध्ये डस्टबिन हा दिलेला असतो
तर प्लीज ते तुम्ही डस्टबिनमध्ये टाका. फक्त तुम्हाला 2 मिनिटं उठायचं आहे आणि त्या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. तर हे असं बाहेर टाकून आपण आपल्याच देशात घाण करतो लिटरली, आणि आपण आळशी बनत चाललो आहे. तर प्लीज बाहेर कचरा टाकू नका. LHB कोचेसचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत ते मी डबल डेकरच्या 3rd AC व्हिडिओमध्ये सांगितले, ते मी परत सांगितले तर हा ब्लॉग बोरिंग होईल. म्हणून त्या ब्लॉगची मी लिंक मी डेस्क्रिप्शनमध्ये देतो, तो तुम्ही ब्लॉग बघा. त्या ब्लॉगमध्ये मी टोटल LHB कोचेसचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत ते मी सगळंच सांगितलं आहे. आणि गाईज हे बघा आपले शिवाजी महाराज स्लीपर कोचच्या LHB रेक मध्ये काय ते तुम्हाला दाखवतो. हा बघा एक नॉर्मल नळ आहे. 3rd AC जर तुम्ही LHB कोचचा बघितला तर खूप तो वेगळा आहे. तिथे तुम्हाला हँडवॉश आणि दिलं जातं. आणि इथे बघा हा मोठा आरसा आहे, पण क्वालिटी स्टँडर्ड तसे पण हाय आहेत. आता नेक्स्ट स्टेशन आलंय खेड. तर खेड स्टेशन वर ही फायनली पोहोचली आणि ट्रेन अशा प्रकारे 20 मिनिटं लेट आहे. ऍक्च्युली खेड आहे ते कारशेडी आणि भोसटे घाटच्या मधोमध हे खेड स्टेशन येतं. आता आय थिंक इथे क्रॉसिंग असेल. आणि खेडचं जे फेमस फूड आहे ते आहे वडापाव. तर मी जो 3rd AC ब्लॉग शूट केलेला ना डबल डेकरचा, त्याच्यामध्ये पण मी इकडचा वडापाव खाल्लेला, तर तो खूप टेस्टी होता. ऍक्च्युली खेडमध्ये जी जगबुदी नावाची रिवर आहे ती खूप फेमस आहे. ह्याच्यातले काढ रे प्रणव आणि मी बघा चायनीज भेळ घेतली आहे. तर चला टेस्ट करूया मस्तपैकी. भाऊ कशी आहे चायनीज भेळ? सोशल ऍक्टिव्हिस्ट RTI नुसार एक गोष्ट समोर आली इंडियन रेल्वेच्या बाबतीत जी तुम्हाला टोटल चकित करून टाकेल. ऍक्च्युली गेल्या 10 वर्षात इंडियन रेल्वेने 35,000 करोड कमवले, ते पण फक्त इंडियन रेल्वेचं भंगार विकून. तर तुम्ही विचार करू शकता 35,000 करोड किती असतात ते. ऍक्च्युली इंडियन रेल्वे ती जे जुने ट्रॅक्स असतात, जुने कोचेस असतात आणि जुने लोकोमोटिव्ह असतात ते ऍक्च्युली ऑप्शनमध्ये टाकते आणि त्याच्यावर बोली लावते. आणि रेल्वेने सगळ्यात जास्त पैसे कमवले ते जुने ट्रॅक्स विकून. किती कमवलेत माहिती का? 1200 करोड. तर तुम्ही विचार करू शकता ट्रॅक्स थ्रू फक्त रेल्वेने 1200 करोड कमवले. काहीच रेल्वे ती 3500 करोड प्रत्येक इयरला कमवते फक्त भंगार विकून. पण आपली इंडियन रेल्वे कधीच प्रॉफिटमध्ये नाही राहत, कारण एवढे जेवढे पण पैसे येतात ना ते एवढे सगळेच्या सगळे इंडियन रेल्वेचे मेंटेनन्स अँड ऑलला जातात. तरी आपली इंडियन रेल्वे दर टाइमला खूप सारे एक्सपेरिमेंट्स करत असते नवीन वेने प्रॉफिट कमवायची. 1 वाजत आलाय आणि आता आम्ही डब्बा खोलतोय. ऍक्च्युली डब्याला काय आणलंय ते बघा, शेंगदाण्याची चटणी आहे आणि हे बघा मेथीची भाजी आहे ही, आणि हे बघा चपात्या. हे ऍक्च्युली प्रणवच्या मम्मीने आणलंय आणि माझ्या मम्मीने ती ही भाजी दिली पाटण्याची. हे इथे बर्थ आहेत आणि हे बघा आम्ही साईड अपर बर्थवर बसलोय. तर हळूहळू ट्रेन खाली आली तर आम्हाला फायदा आला इथे. आता जस्ट चिपळूण स्टेशन आलंय आणि आता इथे ट्रेन किती ट्रेन किती टाइम लेट आहे? 20 मिनिटं लेट आहे इथे बरोबर. पण आता बघूया कितीला पोहोचतात. डायरेक्ट इथं स्टॉप आहे संगमेश्वर. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर संगमेश्वर वर आहे ना आपले जे छत्रपती संभाजी महाराज, त्याला औरंगजेबांनी पकडलेलं आणि नंतर त्याची काय हालत केली ते तुम्हाला माहिती आहे. जर आपले संभाजी महाराज अजून जर वर्ष जगले असते तर मराठ्यांचा इतिहास काहीतरी वेगळाच असला असता. तर व्हायला पाहिजे होतं तसं काय, आता वेळोवेळीची गोष्ट असते, काय त्याला करू नाही शकत आपण. छत्रपती पराक्रमी राजे होऊन गेले ज्यांनी लोकांसाठी एवढं केलं स्वतःच्या कम्फर्ट झोन सोडून. जर तुम्ही रायगडाचा ब्लॉग बघितला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तो ब्लॉग बघा, नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग आहे तो ब्लॉग. ते ऍक्च्युली इतिहासातून खूप काही शिकण्यासारखं. जे शिवाजी महाराजचे मॅनेजमेंटचे लेसन्स आहेत ते आजच्या काळात पण आपल्या होत आहेत, फक्त काळ वेगळा आहे, फक्त गोष्टी बदलल्या आहेत. तर शिवाजी महाराजच्या इतिहासापासून मी काही ना काही शिकत असतो आणि तुम्हाला पण शिकवत असतो. तर ह्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचा इतिहास जाणून घेतल्यापासून मी त्यांचा जो फोटो आहे राज्याभिषेकाचा मी माझ्या PC च्या वरती लावलाय, एवढा फॅन आहे मी त्यांचा. कोरे दपरेचा फुल फॉर्म सांगतो, कोकण रेल्वे
रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे आणि खाली KRSWR चा पण तोच कोकण रेल्वे, साऊथ वेस्टर्न रेल्वे. LHB रेक्सचे जे स्लीपर कोच आहे त्यांची नॉर्मली मॅक्सिमम स्पीड असते 130 किलोमीटर पर आवर, आणि जी LHB AC कोचेस असतात त्याची मॅक्सिमम स्पीड असते 160 KMPH. तर तुम्ही बोलत असाल असं का ह्या स्लीपर कोचेसची LHBची स्पीड एवढी कमी का, तर तुम्हाला याचं मी रिझन सांगतो. ऍक्च्युली नॉर्मली जे LHB रेक्स असतात स्लीपरचे त्यांचे दरवाजे आणि खिडक्यांना चालू असतात, म्हणून जर ती 160 KMPH ला जर समजा असे रेक्स धावले तर ते सेफ नाही ठरणार. म्हणजे ह्या कोचेसमध्ये एअर ड्रॅग्स होऊ शकतात, त्यामुळे त्यामुळे ट्रेनच्या स्टेबिलिटीवर पण मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आणि हे खूप रिस्की आहे. आणि इंडियन रेल्वे आपल्या सेफ्टीचा खूप विचार करते की पॅसेंजर भले लेट पोहोचू दे पण व्यवस्थित पोहोचू दे अशी त्यांची इच्छा असते, त्यामुळे ते नॉर्मली 130 KMPH स्पीडला हे स्लीपर कोचेस LHBचे रन केले जातात. आणि AC कोचेस असतात LHBचे ते एकदम पॅक असतात ना, कच्चं असतात, त्याच्यात हवा येऊ शकत नाही बाहेरची, म्हणून ते 160 KMPH स्पीडने धावू शकतात. आणि काय ऍक्च्युली ह्याला अजून एक रिझन आहे, ते म्हणजे आपले जे ट्रॅक्स आहेत ते 160 KMPH स्पीडला ट्रेन धावण्यासाठी योग्य बिलकुल नाही आहेत, तर त्याच्यामुळे ह्या ट्रेनचे स्पीड ती रेस्ट्रिक्ट केली जाते. आणि भले ते LHB कोचेस AC 160 KMPH स्पीडला धावणारे असले तरी पण त्यांना 110 स्पीडवर किंवा 130 KMPH स्पीडने धावलं जातं. आणि गाइस ऍक्च्युली LHB कोचेसचे फायदे हे आहेत की ते खूप फास्टर पण असतात, सेफर असतात, ते खूप लाइटर असतात आणि सगळ्याच LHB कोचेसची बनावट ऍक्च्युली सेमच असते. तुम्हाला जर ह्या कोचेसची तुम्हाला स्पीड लिमिट चेक करायची असेल तर कोचेसच्या पाठी इथे बघायचं, बघा इथे दिलं आहे बघा 130 KMPH आणि 105 KMPH. तर नॉर्मली मॅक्सिमम ह्याची 130 आहे. तर फायनली इथे क्रॉसिंग लागलीच नाही, जास्त वेळ थांबली पण काय समोरून ट्रेनच नाही आली. चल बाय बाय चिपळून. कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर 165 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने एक ट्रेन टेस्टसाठी चालवली गेली होती, ती होती मडगाव रोहा एक्सप्रेस. ऍक्च्युली कोकण रेल्वेचा रूट जेव्हा बनला तेव्हा त्याचं फुल पोटेन्शियल गव्हर्नमेंटला चेक करायचं होतं, त्यासाठी ही ट्रेन चालवली गेली. ऍक्च्युली त्या ट्रेनला जे खिचणारं इंजिन होतं ते होतं WDP-4. ही जी टेस्ट केली गेली ती सगळ्यात धोक्याची होती, कारण कोकणातली जी माती आहे त्यात खूप नमी आहे, त्याच्यामुळे ना कधी पण दरड कोसळू शकली असती किंवा काही पण ट्रॅकवर पडू शकलं असतं. ऍक्च्युली तो वेळ होता 1992 जेव्हा डिक्लेअर केलं की कोकण रेल्वेच्या ट्रॅक्सला त्याच्या फुल पोटेन्शियलवर चेक करण्यासाठी. ही जी टेस्ट आहे ती बी राजाराम हे त्या टायमाला कोकण रेल्वेचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्यांच्या अंतर्गत ही टोटल टेस्ट करण्यात आली. आणि रोहा ते मडगावपर्यंत जे डिस्टन्स आहे ते आहे 440 किलोमीटरचं, आणि रोहा ते मडगावपर्यंतचा जो प्रवास आहे तो नॉर्मली 8 ते 9 तासाचा आहे. पण ज्या दिवशी ती टेस्ट करण्यात आली त्या दिवशी इतिहासच घडला, कारण त्या दिवशी ती ट्रेन 3.5 तासात, विचार करा 3.5 तासात रोहा ते मडगावपर्यंत पोहोचली 165 KMPH पर आवरने. तर सर्वात पहिली हाय स्पीड जी ट्रेन आहे ती टेस्ट करण्यासाठी ती कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर चालवण्यात आली. आणि आता नॉर्मली ज्या ट्रेन्स चालतात कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर त्या 120 KMPH किंवा 130 KMPH ह्याच्या स्पीडने चालवल्या जातात. बी राजाराम यांनी जो लोकोमोटिव्हचा स्पीडोमीटर होता त्याला 165 किलोमीटरपेक्षा पुढे जाताना पाहिलेला, म्हणून ती 3.5 तासात मडगावला पोहोचली. LHB कोचेसची जी टेक्नॉलॉजी होती त्या टाईमला ती खूप नवीन होती, त्यामुळे मला वाटतं की LHBचे कोचेस त्या टेस्टसाठी वापरले गेले असावे. ऍक्च्युली आता जस्ट ट्रेन संगमेश्वर स्टेशनवर थांबली आहे. इथे शास्त्री नदी आणि सोनवी नदी ह्या दोन मुख्य नद्या आहेत आणि ह्या दोन नद्यांचा इथे संगम होतो, म्हणून ह्या स्टेशनला नाव पडलं आहे संगमेश्वर. तर आता पटापट टाळतील ट्रेन, कारण ऑलरेडी ही ट्रेन खूप लेट आहे. टनलमधून ट्रेन जाते, तर हा ज्या मोठा टनल आहे अगा संपतच नाही, आय थिंक हा गरबुड आहे. मी मिरिंडा घेतलाय कारण खूप म्हणजे खूप गर्मी होते, तर चला पिऊया मिरिंडा. आता
आता जस्ट ट्रेन रत्नागिरी स्टेशनला पोहोचलेली आहे. जसं तुम्ही बघू शकता, ऍक्च्युली तुम्हाला मी एक इन्सिडेंट सांगतो. झालं असं की मी कोचमध्ये असंच फिरत होतो तर एका माणसाने मला बोलवलं, अनोळखी माणूस एकदम. तर मी त्याच्याकडे गेलो तर तो मला बोलला, भावा तू युट्यूबवर व्हिडिओ टाकतो ना? तर मी बोललो हा. मी बोललो तुम्हाला कसं माहिती? बोललो भावा मी तुझे व्हिडिओ बघतो युट्यूबला. ऍक्च्युली खूप बरं वाटलं, कारण पहिल्यांदाच कोणतरी असं रिअलमध्ये भेटलंय आणि बोलले की भावा मी तुझे व्हिडिओ बघतो. पण सगळ्यांनाच थँक्यू, कारण इंस्टाग्रामवरती तर नॉर्मली मेसेज येतच असतात, पण रिअलमध्ये पहिल्यांदा कोणतरी ट्रेनमध्ये व्लॉग शूट करताना भेटणं ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट मुमेंट होती. तर थँक्यू, असा सपोर्ट करत राहा जेणेकरून मी अजून व्लॉग्स तुमच्यासाठी चांगले चांगले रिलीज करू शकेन. तर चला, ट्रेनने हॉर्न दिलाय. एवढा वेळ झोपलेला आपला प्रणव भाई. जा बाबा, मिरिंडा घेजा, तिथे ठेवलाय, नाहीतर गरम होईल. तो तुम्हाला मी सांगितलं ना, कोकण रेल्वेच्या रूटवर पण इलेक्ट्रिफिकेशन करतायत. तर हे बघा, ते इलेक्ट्रिफिकेशनच्या वायरी कशा टाकलेल्या. तर बघा केवढा मोठा खोल, बघा किती आहे. आता जस्ट आडवली स्टेशन आलंय. काय माहिती आता इथे क्रॉसिंग लागते की नाही? ऍक्च्युली आता ज्या ट्रेन्स नॉर्मली रन करतात त्या 120 KMPH, 110 KMPH किंवा 100 KMPH त्याच्यापेक्षा कमी स्पीडने रन करतात. कारण त्याला रिझन पण तसं आहे, कारण ऍक्सिडेंट नको व्हावे आणि पॅसेंजरच्या सेफ्टीसाठी कोकण रेल्वेने जी कोकण रेल्वेची स्पीड आहे ती सर्वात कमीच ठेवली. राजापूर स्टेशनला फक्त 5 ट्रेन थांबतात, त्याच्यापैकी 3 आहेत त्या एक्सप्रेस आहेत आणि 2 आहेत त्या पॅसेंजर ट्रेन्स आहेत. साईड लोअर तुम्ही बघितलं ना, तर हे बघा इथे तुम्हाला सामान ठेवण्यासाठी एक हुक भेटतं. अजून हे बघा इथे बटन्स आहेत, इथे एक तुम्हाला चार्जिंग पॉईंट भेटून जातो. अजून तुम्हाला साईड अपरला एक बॉटल ठेवण्यासाठी स्टँड भेटतो. तर आय थिंक प्रत्येक बर्थला स्पेशल स्पेशल आहे, फक्त लोअरला नाही आहे वाटतं. आणि इथे बघा LEDs आहेत आतमध्ये, किती क्रिएटिव्ह वाटतंय ते असं. फायनली वैभववाडी आलंय आणि आता मी उतरलोय. माझं गाव आहे नांदगाव आहे, वैभववाडीच्या नंतर नांदगाव येतं, म्हणून वैभववाडीला उतरून आम्ही आता नांदगावला जाणार आहे. ती करमाली AC एक्सप्रेस आहे. तर गाईज, तुम्ही सांगितलेलं की ह्या ट्रेनचा व्लॉग बनव मांडवी एक्सप्रेसच्या LHB कोचेसचा, मी बनवला. तर तुमच्याकडे अजून जर कोकण रेल्वेच्या व्लॉग्स तयार करण्यासाठी कोणत्या ट्रेनच्या आयडिया असतील तर त्याचे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. भावाच्या आता जाम जड सामान दिलंय. ऍक्च्युली ह्या टमटममध्ये बसून आता आम्ही जाणार नांदगावला. काका कशी होती जर्नी? मस्त वाटली, मस्त. तर काय, ऍक्च्युली मांडवी एक्सप्रेसचा जो एंडिंगचा शॉट होता काल तो मी शूट केला आणि नंतर मी व्लॉग एंड मी केला नाही, कारण मी खूप थकलेलो. तर मी आलो, झोपलो आणि आज सकाळी उठलो आहे. आणि प्रत्येक ब्लॉगच्या एंडिंगला मी काही ना काही मेसेज देत असतो. तर काय, ऍक्च्युली हल्ली TV खूप सारे असे सिरियल्स आहेत, खूप सारे असे मूवीज आहेत ज्याच्यात एकदम नेगेटिव्ह असं कॉन्टेंट दाखवलं जातं. तर मी त्याचं नाव नाही घेत, पण तुम्हाला कळेल मी कोणाबद्दल बोलतोय. खूप सारे असे सिरियल्स आहेत ज्याच्यात जर नवरा बायको आहे तर त्यांचं रिलेशन असं दाखवलं जातं की नवऱ्याचं दुसरीकडे कुठे चालू आहे आणि बायकोचं दुसरीकडे कुठेतरी चालू आहे. तर असे आणि खूप सारे अशा प्रकारचे नेगेटिव्ह सेक्शुअल कॉन्टेंट दाखवलं जातं आणि ते त्याच्यात एकदम लिगली दाखवलं जातं. म्हणजे हे असं नॉर्मलच आहे असं दाखवलं जातं. तर असं जे एंटरटेनमेंट आहे ना ती टोटल नेगेटिव्ह आहे, ह्याच्यामुळे ना आपल्या समाजावर डिरेक्टली इम्पॅक्ट होतो. कारण माणसाची वृत्ती कशी आहे माहिती आहे का? माणूस जसा इनपुट घेतो तसाच आउटपुट देतो. म्हणजे जो तो आपल्या सेन्सेसच्या थ्रू घेतो, डोळे कान त्याच्या थ्रू तो आउटपुट देतो. आपल्याला पण अशा कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट येतो आणि आपल्याला काय वाटतं की हे नॉर्मल आहे, म्हणजे ह्याचा तर आपल्या आयुष्यावर काय परिणाम नाही होते. तर कसं बिलकुल नाही आहे. जर तुम्ही असे सिरियल्स आणि TV shows जर बघत असाल ना तर लॉंग टर्ममध्ये न कळत आपल्या डोक्यावर एवढा इम्पॅक्ट होतो या सगळ्या गोष्टींचा की आपण तसं ऑटोमॅटिकली वागू लागतो. काय काय लोक सिरियल्सला इन्फ्लुएन्स होऊन स्वतःचं नाव चेंज करतात, काही लोक सिरियल्सला इन्फ्लुएन्स होऊन त्या हिरोसारखी स्टाईल मारायला बघतात. तर गाईज, ऍक्च्युली मला असं वाटतं की आपल्याला इथे अवेअर झालं पाहिजे की आपण असे कॉन्टेंट पीसेस बघितले नाही पाहिजे जेणेकरून आपल्या डोक्यावर आणि आपल्या समाजावर असे संस्कार आणि असे परिणाम नाही होणार. फॉर एक्झाम्पल, अशा कॉन्टेंट पीसेसमुळे रिअल आयुष्यात आपण डाऊट घ्यायला लागतो. ऑटोमॅटिकली आपल्या डोक्यात जे थॉट्स नसतात ते पण भरले जातात, त्याच्यामुळे सॅडनेस तो क्रिएट होतो, ट्रस्ट इश्यू असतो तो क्रिएट होतो. जर समोरचा जर चांगला एंटरटेनमेंट देत असेल, जर समजा त्याच्यात नेगेटिव्हिटी नसेल, तर तसे एंटरटेनमेंट बघा. किंवा असे एंटरटेनमेंट खूप सारे आहेत ज्याच्यात एंटरटेनमेंट पण आहे आणि नॉलेज पण आहे. फॉर एक्झाम्पल, मिशाल मंगल, अजून उरी, अजून Super 30, असे खूप सारे फिल्म्स आहेत ज्याच्या थ्रू आपल्याला नॉलेज पण भेटतं आणि एंटरटेनमेंट पण भेटतं. तर असे बायोग्राफिकल मूवीज बघत जावा. तर गाईज, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओची लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनचं ऑप्शन ऑन करा, जेणेकरून मी जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल.
ही लास्ट ती आज जाम, नाहीतर खूप बोलते आहे का, असं तोंड करू नको फ्रेम मध्ये. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ, टिल देन टेक केअर, बाय.